पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. राजकीय नेते काय करू शकतात, कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात ते आपण आता पुढे बघूया. एक होता महाराष्ट्र, झाला आता मध्यराष्ट्र. कसा काय मध्यराष्ट्र झाला बुवा, थोडंसं समजून घेऊया. महाराष्ट्राची थोडीशी आकडेवारी समजून घ्या, थोडं डोक्याला ताण द्या. महाराष्ट्रातले 33% पुरुष दारू पितात, म्हणजेच 1.3 crore 1.3 crore पुरुष दारू पितात आणि त्यांच्यामुळे 4 crore व स्त्रिया व लहान मुलं यांना त्रास होतो. 1.3 crore मेल्स ड्रिंक अँड 4 crore विमेन अँड चिल्ड्रन सफर. हे 2015 आकडेवारी आहे. आत्ताची आकडेवारी तर अजून कितीतरी प्रमाणामध्ये दारूचा खप वाढत असतो. सरकार अगदी जणू काही दारूचा खप वाढला पाहिजे म्हणून प्रयत्न करत असते. 2015 आकडे थोडेसे बघा, काही लक्षात येतं का बघा. महाराष्ट्र शासनाला 2015 दारू विक्रीपासून 21,000 crore रुपये त्यांना कर मिळाला, उत्पन्न मिळालं. जे ते म्हणतात ना की आम्ही लोकांच्या विकासासाठी खर्च करू, किती विकास होतो मी मगा तुम्हाला स्पष्ट केलं. 85% तर सरकारी याच्यातच जातं. म्हणजे जेव्हा सरकारला एवढा कर मिळाला, 21,000 crore उत्पन्न मिळालं, तेव्हा दारूचा खप किती होता? शासन मान्य दारूचा खप, म्हणजे शासन मान्य सरकारची जी दुकानं आहे त्याच्यातनं 60,000 crore रुपयाची दारू विकल्यात गेली. आणि अवैध दारू किती विकल्या गेली? 40,000 crore. 60,000 crore सरकारी दुकानांमधून आणि 40,000 crore अवैध दारूमधनं सरकारला उत्पन्न मिळालं 21,000 crore आणि लोकांच्या खिशातून खर्च झाले 1,00,000 crore रुपये. 21,000 crore सरकारचं उत्पन्न, 1,00,000 crore रुपये लोकांचं नुकसान. एवढ्या पैशात काय काय करता येईल तुम्ही तुमचं बजेट बनवा. हे पैसे जर माझे दारूत खर्च झाले नसते, त्या माणसांचे खर्च झाले नसते, तर त्या पैशाचा विनियोग किती चांगल्या गोष्टीमध्ये करता येऊ शकला असता. याच्यासाठी थोडंसं डोकं लढवा, आपलं बजेट बनवा. आणि मग ह्या सरकारला जणू काही इतर जे दारू खप करतात तेवढ्याने काही त्यांचं मन भागलं नाही बहुतेक. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय नेमेची येतो पावसाळा त्याप्रमाणे सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतच नाही आहे, कारण शेतमालाला भाव मिळत नाही आहे. शेतकरी आत्महत्या फार दुर्दैवाची गोष्ट आहे. मग आपल्या मायबाप सरकारने काय केलं? शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची गरज का पडते? कारण त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. मग सरकारच्या सुपीक डोक्यातून एक कल्पना निघाली की धान्य जे शेतकरी विकतात त्याच्यापासून दारू बनवून ती विकली तर त्याच्यामुळे लोकांना उत्पन्न वाढेल. शासनाला तर उत्पन्न वाढेलच, पण लोकांच्या धान्याला भाव मिळेल. आणि मग महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये 14,00,000 tonची परवानगी दिली. 14,00,000 tonधान्यापासून दारू बनवण्याची परवानगी दिली. पण दारू बनवण्यासाठी, धान्यापासून दारू बनवण्यासाठी पाणी लागतं, ऊसाची मळी लागते. आज महाराष्ट्रामध्ये जी दारू तयार होते, धान्यापासून दारू तयार होते, ऊसापासून दारू तयार होते, ऊसाच्या साखर कारखान्यांपासून, आणि यांना पाणी लागतं. ऊसासाठी महाराष्ट्रात किती पाणी लागतं? 2,000 abj liter. आणि तुम्हा सर्वांना आठवत असेल यावेळेला थोडा पाऊस बरा पडतो आहे,
पण महाराष्ट्रात सतत सतत दुष्काळ पडतो आणि मागचा दुष्काळ तर खूप गाजला होता मागच्या सरकारच्या काळात. आणि लातूरमध्ये इतक्या तहानलेल्या लातूरला दुष्काळात पाणी नव्हतं म्हणून जल एक्सप्रेसने पाणी पुरवठा करत होते. आणि एका जल एक्सप्रेसमध्ये किती पाणी आलं लातूरला? 5 लक्ष लिटर. आणि ऊसाच्या शेती बरोबर 1 ऊसाची शेती करायला किती महाराष्ट्रात पाणी लागतं? 40 लक्ष पाणी लागतं. आणि म्हणजे 1 ऊसाच्या शेतीला 40 लक्ष जल एक्सप्रेस लागतात. एका जल एक्सप्रेसमध्ये किती? 5 लक्ष लिटर पाणी. म्हणजे एवढं पाणी ऊसाच्या शेतीसाठी लागतं. मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे, मराठवाड्यामध्ये पिण्याचं पाणी नाही आहे. पण गमतीची गोष्ट अशी की धान्यापासून दारू बनवण्याचे कारखाने, सर्वात जास्त कारखाने मराठवाड्यातच आहेत. लातूरमध्ये कारखाने आहेत, परभणीमध्ये कारखाने आहेत, औरंगाबादमध्ये कारखाने आहेत. आणि धान्यापासून दारू बनवण्याच्या कारखान्यामध्ये दारू पाणी लागतं. म्हणजे इकडे आम्ही दारूच्या दुकान कारखान्यांना पाणी पुरवठा देऊ पण लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, तेव्हा जल एक्सप्रेसने पाणी पुरवठा केला पाहिजे. ऊसाच्या कारखान्यांना आम्ही पाणी देऊ, त्यातून दारू निघेल ती लोकांना विकू, पण लोकांपाशी पिण्यासाठी पाणी नाही. जलसंकट सर्वत्रच येतं. विदर्भातही जलसंकट आलं, विदर्भातही दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आणि हे वाढतच आहे प्रकरण. पण यांचे कारखाने दारूचे बंद होत नाही आहे. आणि गंमत अशी की हे राजकीय नेते इतर वेळा भाण 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 म्हणतात पण जेव्हा फायद्याचे मुद्दे येतात ना तेव्हा मात्र सारे माणसं एकत्र येतात. मग त्यांचा वेतनाचा प्रश्न असो, त्यांच्या पेन्शनचा प्रश्न असो, मग ते खासदार असो, आमदार असो, किंवा त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा प्रश्न असो, तेव्हा सारे लोक सर्व पक्षीय आमदार खासदार एकत्र येतात. आणि धान्यापासून दारू बनवण्याचे कारखाने त्यावेळेला खरं म्हणजे काँग्रेस सरकार होतं जेव्हा निर्णय घेण्यात आले. पण गमतीची गोष्ट अशी की विरोधी पक्षाच्या लोकांनी म्हणजे BJP लोकांनाही धान्यापासून दारू बनवण्याचे कारखाने देण्यात आले. सर्वांचंच तुम्ही खा आम्ही खातो, तुम्ही पैसे कमवा आम्ही पैसे कमवतो, आपण सारे मिळून भाऊ भाऊ, आपण सारे चोर भाऊ भाऊ, लोकांना राहू द्या उपाशी. हे कुठली राजकीय नीती आली? कुणीतरी आपण क्वेश्चन करतो याला. आणि गंमत म्हणजे ज्या धान्यापासून ही दारू बनवल्या जाते, अजूनही बनवल्या जाते, कॅग सरकारचं जे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल जे आहेत त्यांनी ह्या धान्यापासून दारू विक्री जी होते, दारू बनवून त्याची विक्री होते, त्यांनी अभ्यास केला आणि खूपच भयानक त्याच्यातनं वस्तुस्थिती समोर आली. हे धान्यापासून दारू बनवणारे कारखानदार काय म्हणत होते? आम्ही सडकी ज्वारी वापरतो, सडकं धान्य आम्ही वापरतो, ज्याला इतर वेळाही भाव मिळाला नसता पण कॅगच्या तपासणीत लक्षात आलं की अत्यंत चांगल्या प्रकारचं धान्य ज्वारी या दारूच्या कारखान्यांमध्ये वापरले जात होते. दुसरी गोष्ट कॅगच्या लक्षात आलं की सरकारने यांना सबसिड्या दिल्या या धान्यापासून दारू बनवण्यासाठी, या कारखानदारांना मोठ्या प्रमाणात सबसिड्या दिल्या. पण ज्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून हे टूम निघाली होती की धान्यापासून दारू बनवायची, त्या शेतकऱ्यांच्या धान्याला अजिबात भाव मिळाला नाही, त्यांचा कुठलंही कल्याण झालं नाही, उलट ते जास्त जास्त कंगाल होतात आहेत आणि रोज रोज शेतकऱ्यांची आत्महत्या होतच आहे. पण कोण बोलतं? काही मुठभर 4-5 जण बोलतात, आमच्यासारखी काही मंडळी बोलतात आणि मग त्याचा मग अपप्रचार केला जातो ह्याच राजकीय नेत्यांकडनं की यांना दारूशिवाय दुसरं सुचतच नाही. हा लोकांच्या अधिकाराचा प्रश्न आहे,
ह्युमन राईट्सचा प्रश्न आहे, माझा मूलभूत अधिकार आहे मी दारू प्यायचं की नाही. अरे तुझा मूलभूत अधिकार आहे, पण तुझा मूलभूत अधिकारासोबत इतरांचे अधिकारही जोपासले पाहिजे. आणि हा कुठला मूलभूत अधिकार आहे की मी मला नष्ट करून घेईन, माझ्या बायको मुलांना मी नष्ट करेन, माझ्या समाजाला मी नष्ट करेन. तू दारू जेव्हा पितो तेव्हा फक्त तो तुझ्यापुरती राहत नाही, तू समाजामधचा एक घटक असतो. तू स्त्रियांवरती अत्याचार करतो, तू लहान मुलांवरती अत्याचार करतो, तू अपघात करतो, तू चोऱ्या करतो, तू गुन्हे करतो. हे समाजामध्ये सारं घडतं आहे. त्यामुळे हा फक्त माझ्या ह्युमन राईट्सचा अधिकार होत नाही, हा ही मुद्दा समोर ठेवण्यात येतो लोकांकडं, ह्या राजकीय नेत्यांकडनं किंवा काही तथाकथित इंटलेक्च्युअल बुद्धिवादी लोकांकडनं, की लोकांनी दारू पिऊ नये. लोकांनी दारू नाही प्याली तर आपोआप दारू विकणार नाही, असं होऊ शकतं का? जर नळातून पाणी वाहत आहे, नळ सुरूच आहे, पाणी वाहतच आहे, आणि मी फरशी फडक्याने पुसतेच आहे, पुसतेच आहे, पुसतेच आहे, नळ सुरूच आहे, किती वेळ मी फडक्याने पुसत राहणार? त्या नळाचे तोटे मला केव्हा तरी कुठेतरी बंद करावे लागेल, तेव्हाच माझं पुसणं थांबणार आहे. हो, बरोबर आहे. दारू जर बंद करायची असेल तर त्याला आम्ही आमच्या आंदोलनामध्ये आम्ही कधी दारूबंदी हा शब्द वापरला नाही, आम्ही दारूमुक्ती हा शब्द वापरला. दारूमुक्ती म्हणजे काय? कोणीही दारू काढणार नाही, मग ती बेकायदेशीर असो की कायदेशीर असो. त्या गावांमध्ये मोहफुलापासून किंवा बेकायदेशीर भट्ट्या लावून दारू कोणी काढणार नाही, की साखर कारखान्यांमधनं दारू निघणार नाही, की धान्याच्या कारखान्यांपासून दारू निघणार नाही. कोणीही दारू काढणार नाही, कोणीही दारू विकणार नाही, आणि कोणीही दारू पिणार नाही. हे तिन्ही मुद्दे त्याच्यात येतात. आणि याच्यामध्ये अजून एक वैद्यकीय गोष्ट लक्षात घ्या, दारूचा व्यापार करणारा, दारू काढणारा विकणारा हा गुन्हेगार, दारू पिणारा जो आहे, जो व्यसनी माणूस आहे, दुर्दैवाने तो त्याची शिकार आहे. जसा एखाद्या स्त्रीवरती बलात्कार होतो, ती स्त्री गुन्हेगार नाही आहे, समाज तिच्याकडे बघतो तसा गुन्हेगार पद्धतीने, की ती गुन्हेगार आहे, तिच्यावर बलात्कार झाला, तिच्यावर का बलात्कार झाला, तीच तशी असेल, नाही, ती गुन्हेगार नाही आहे. तिच्यावरती अत्याचार करणारा माणूस विकृत आहे, तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. समाजामध्ये अशी जेव्हा दारू असते तेव्हा निश्चितच काही माणसं त्याला बळी पडतात, ती व्यसनी होऊ शकतात. ते माणसं गुन्हेगार नाही आहे. इतर आजार जसे होतात तसंच व्यसन हा आजार आहे. कोणतेही व्यसन हे आजार आहे, डॉक्टर म्हणून मी तुम्हाला हे सांगते आहे. आणि त्यामुळे जी जुनी व्यसनी माणसं आहेत त्यांचा उपचार केला पाहिजे. त्यांच्या मनाचा की ते दारू पिऊ नये म्हणून उपचार करणं आवश्यक आहे. दारू पिऊन त्यांच्या शरीरावरती जो आघात झाला त्याचा उपचार करणं आवश्यक आहे. पण त्यासोबतच फरशी मला पुसतच राहायला नको म्हणून तोटी बंद करायला पाहिजे नळाची. तशाच पद्धतीने नवीन व्यसनी निर्माण होऊ नये म्हणून दारूची दुकानं बंद करायला पाहिजे, म्हणून दारूच्या पिण्याचे परमिट रद्द करायला पाहिजे. हे कसं आमच्या डोक्यात शिरत नाही? या तिन्ही गोष्टी घडायला पाहिजे तेव्हा खरं म्हणजे एक सुसंस्कृत आणि आनंदी समाज, एक आनंदी सुसंस्कृत कुटुंब आपण निर्माण करू शकतो, एक जबाबदार नागरिक आपण या देशाचा निर्माण करू शकतो, एक जबाबदार तरुणाई ज्याच्यावरती आज ही लोकशाही उभी आहे, पुढचं भारताचं सारं भवितव्य त्या तरुणाईवरती उभं आहे, त्या तरुणाईला आम्ही खिळखळ करून टाकणार, व्यसनांच्या आहारी टाकून, आणि म्हणणार तुम्ही स्वतःचा कंट्रोल ठेवा? हे नाही चालणार आहे. या वाईट गोष्टी बंद कराव्याच लागतील. आणि मग हे उदाहरण देतात की कायदा करून काही होत नाही. कायदा करून जर काही होत नाही तर मग बलात्कार विरोधी कायदा का करता हो? खुनाच्या विरोधात कायदा का करता? चोरीच्या विरोधात का कायदा करता? हुंडाविरोधी कायदा का करता? सतीप्रथेच्या विरोधात का कायदा करता? सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून का कायदा करता? जातपात धर्मभेद पाळू नये म्हणून का कायदा करता?
मग कोणताच कायदा करू नका. असं समजा की प्रत्येक माणूस शहाणा आहे, त्याला विवेक आणि तो चांगला वागेल, मग या देशामध्ये कायदा व्यवस्था, न्यायव्यवस्था, पोलीस व्यवस्था कशाचीच गरज नाही, शासनाची गरज नाही, प्रत्येकच माणूस शहाणपणाने वागेल. ते सर्व आम्हाला पाहिजे, पण दारूच्या बाबतीत मात्र आम्हाला कायदा नको. हा दुटप्पीपणा ह्याच्यासाठी आहे की मुठभर लोकांचे हितसंबंध, आणि मुठभर लोक म्हणजे समाजामधली मोठी मंडळी, पैशाने गब्बर झालेली, राजकीयदृष्ट्या गब्बर असलेली वजनदार मंडळी, त्यांच्याकडे हा सारा व्यापार आहे. आणि म्हणून त्यांना, गरीब लोकांना मूर्ख बनवायचं आहे, तुमचा विकास करायचा आहे म्हणून सांगायचं आणि सर्रास दारू खुली करायची. तर आता आपण डोळे मिटून बसण्यात अर्थ नाही आहे, आपण आता याच्या विरोधात उभं राहायला पाहिजे. आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रातल्या युवांना, युवतींना मी प्रश्न विचारणार आहे, आणि माझ्या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर तुम्ही द्या. तुम्हाला दारू हवी आहे की तुम्हाला पाणी हवं आहे? तुम्हाला दारू हवी आहे की तुम्हाला अन्न हवं आहे? तुम्हाला दारू हवी आहे की शिक्षण हवं आहे? तुम्हाला दारू हवी आहे की आरोग्य हवं आहे? तुम्हाला दारू हवी आहे की जीवन हवं आहे? प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करा आणि स्वतःच याचं उत्तर द्या. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातला शहाणा तरुण आणि महाराष्ट्रातली शहाणी तरुणी समोर येईल आणि म्हणेल की आम्हाला दारू नको, आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला अन्न पाहिजे, आम्हाला शिक्षण पाहिजे, आम्हाला आरोग्य पाहिजे, आम्हाला खऱ्या अर्थानं एक सुंदर निरोगी जीवन जगायचं आहे. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.